नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी न्यूज. प्रबंधभूमीच्या बातमीपत्रात मी आपले स्वागत करतो. आता बघूया बातम्या विस्तारानं. मालेगाव शहरात येत्या 7 नोव्हेंबर पासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापौर रशीद शेख, उपमहापौर सकराम घोडके, आयुक्त किशोर बोर्डे यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला. याबाबत महापौर रशीद शेख तसेच उपमहापौर सकराम घोडके यांनी प्रशासनाने सर्व उपाययोजना करून दिनांक 7 नोव्हेंबर 2019 पासून शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे प्रशासनात आदेश दिले आहे. दिया जाएगा शहरियों को, अगर कोई वजह से कोई फॉल्ट हो, अगर एबीसीबी का या पंप का मशीनरी का कोई मामला आया तो वो रिक्शा के जैसे पहले अलाउंसिंग होगी, मराठी में बोलते डोंगी है ना, ये होगी. अखबार उर्दू मराठी के जरिए बोला जाएगा और सोशल मीडिया के जरिए भी शहर के अंदर सूचना दी जाएगी अधिकारियों की तरफ से. कितनी तारीख से? 7 तारीख से. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.